जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मतदार जनजागृती अभियानांतर्गत मंठा येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धा गटसाधन केंद्र मंठा येथे घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी केजी राठोड, केंद्रप्रमुख के एम धोत्रे, शिवाजीराव देशमुख, पी ए सोनटक्के, मुख्याध्यापिका आसमा अन्सारी यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज गटसाधन केंद्र मंठा येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा अतिउत्साहामध्ये संपन्न झाल्या. यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांना केंद्रस्तर नंबर काढून तालुक्यास्तरावर प्रथम 3 क्रमांकांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्यात 12 केंद्रामधून जवळपास 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महिला जनजागृती अभियान अंतर्गत मतदार नोंदणी